नमस्कार तीन नुएंबर, तीन नुएंबर आज हे बघा तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर म्हणजे आज आपल्या भारतामधील सर्वात मोठा सण म्हणजे भाऊबीजे बघा भाऊबीजाचे या ठिकाणी बघा प्रत्येक महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहे त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आज हे बघा भाऊब भाऊबीजाची जी काही ओळणी बघा ती खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि पुढचा जो काही हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बघा भाऊबीजीच्या ओळणीमध्ये बघा काही काही महिलांना या ठिकाणी डायरेक्ट साडेचार हजार रुपये भेटले आणि काही काही महिलांना मित्रांनो या ठिकाणी तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि काही काही महिलांना संपूर्ण साडेसात हजार रुपये योजनेचे जमा झाले आहेत आणि काही काही महिलांना या ठिकाणी एकही रुपये या ठिकाणी खात्यामध्ये पडलेला नाही बघा ज्यांना एकही रुपये पडला नसेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत जोपर्यंत टाइम आहे बघा आपल्यामध्ये बघा आजचे काही पंचवीस तीस दिवस राहिले आहेत या दिवसामध्ये आपल्याला पैसे येण्यासाठी काय करायचं आहे प्रकारे आपल्याला पैसे येऊ शकतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस आहे ज्यांना पैसे भेटले नसतील त्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना या ठिकाणी साडेसात हजार भेटले असतील खाली तीन हजार रुपये भेटले असतील काहींना साडेचार हजार रुपये भेटले बघा तर तुम्हाला किती रुपये भेटले सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि धन्यवाद नक्की टाईप करा तर काहींना तीन हजार रुपये भेटले असतील तीन हजार टाईप करा काहींना चार हजार साडेचार हजार रुपये भेटले असतील ते सुद्धा टाईप करा कारण की यानुसार कळणारे आपल्याला कशाप्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू आणि लगेच आपण यूट्यूबला टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि बघता बघता लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या भावाच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करायचं आहे आणि या व्हिडिओला आपल्या नक्कीच आपल्या नातेवाईकांपर्यंत ज्यांना पैसे आले नसेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ सेंड करा तर आपल्या राज्यामध्ये बघा एकदम प्रसिद्ध असलेली लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे आणि या योजनेमध्ये काहींना बघा या ठिकाणी पूर्ण पैसे भेटले आणि काही महिलांना एकही रुपये भेटला नाही काही महिलांना अक्षरशः बँकेमध्ये जाऊजवळ हेल्पट्डे घालू घालू बघा या ठिकाणी दुःख न आलेलं आहे कारण की तरीसुद्धा यांना पैसे आले नाही आणि या ठिकाणी मेन प्रॉब्लेम काय बघा काही काहींचं या ठिकाणी आधार कार्ड लिंक नाही आहे आणि काही काहींना या ठिकाणी बघा आधार कार्ड लिंक असून सुद्धा पैसे भेटलेले नाही त्यामुळे काय करायचं हे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आणि ज्यांना पण पैसे भेटले नसतील बघा त्यांनी व्हिडिओ शेअर पेन बघा तर बघा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणीसाठी बघा मोठी झालेली बघा आता दा लाडक्या बहिणींना काय काय भेटणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बघा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा जो काही आपला पुढचा हप्ता आहे आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत परंतु पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे हा तर पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे या संदर्भामध्ये नवीन अपडेट दिलेली बघा खरे तर लाडकी बही ही जुलै महिन्यापासूनच चालू आहे बघा जुलै महिन्यापासूनच या ठिकाणी फॉर्म भरण्याचं या ठिकाणी चालू होतं आणि जो का आता नोव्हेंबर महिन्या बघा या नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या ॲडव्हान्समध्ये देण्यातच आले होते त्यामुळे बघा डिसेंबर महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार का असा सवाल अनेक महिलांनी उपस्थित केला बघा आता हे पैसे का भेटले बघा ज्यापर्यंत दोन महिन्याचे पैसे आणि आता काही काही महिलांना वाटतं का, 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 का आता डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आम्हाला ॲडव्हान्समध्ये भेटणार का तर असं काही होणार नाही बघा हे पैसे का पाठवले कारण की सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत बघा यावेळेस बघा जे काय आचारसंहिता आहे बघा ती सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे आता त्यांनी हे ॲडव्हान्समध्ये दिली होती परंतु आता डिसेंबरचे पैसे आपल्याला या ठिकाणी मिळणार नाहीत ॲडव्हान्समध्ये कारण की त्यावेळेस आचारसंहिता नसणार आहे तेव्हा महिन्याचे टप्प्याटप्प्याने पैसे मिळत जाणार आहेत परंतु जशी आचारसंहिता संपल तसंच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील बघा आता बघा या ठिकाणी काय आहे की याच प्रश्नाचं उत्तर राज्याचे आपले जे काही लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी दिलेला बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले की या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार असा या ठिकाणी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी काय उत्तर दिलं आपण पाहणार आहोत ते काय म्हणाले बघा पुढील हप्त्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार का याबाबत नवीन अपडेट बघा दिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत हे आचारसंहितेमध्ये अडकले नाही पाहिजेत बघा आचारसंहिता चालू असल्यावर काय होतं जो काही आपल्याला शासनाचा निधी बघा तो वितरित करता येत नाही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ देता येत नाही आणि तुम्ही आत्ता पण बघा आपल्या गावामध्ये जर सभामंडप झाला असेल किंवा काहीतरी सरकारी काम झालं असेल त्याच्यावरचं जे काही आमदार खासदार यांचं नाव आहेत बघा ते झाकून ठेवलेले आहेत ह्या आचारसंहितेमध्ये बघा कुठलीही योजनेचं आपल्याला दाखवता येत नाही यावर दबाव टाकता येत नसतो त्यामुळे बघा आचारसंहितेमध्ये कुठल्याही योजनेचे पैसे पाठवता येत नसतात त्यामुळे बघा काय केलं आपल्याला दोन महिन्यांचे जे काही पैसे आहेत बघा भाऊबीज जवळणी आणि त्याला दिवाळी बोनस सुद्धा म्हटलं जातं तर बघा ते ॲडव्हान्समध्ये आपल्या खात्यामध्ये टाकलेले बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा लाडकीबाई योजनेचे पैसे बघा आचारसंहितेमध्ये अडकले नाही पाहिजेत म्हणून जे काही नोव्हेंबरचे पैसे आहेत बघा ते ऑक्टोबरमध्येच देऊन टाकले बघा आता आपल्याला माहिती आहे बघा राज्यामध्ये वीस नोव्हेंबरला आपल्याला मतदाने बघा आणि हे जे काय मतदानी बघा एकाच टप्प्यामध्ये होणार असल्याची घोषणा सुद्धा झालेली आहे बघा वीस नोव्हेंबरला मतदानी आणि तेवीस नोव्हेंबरला बघा निकाल लागणार आहे बघा निकाल लागल्यानंतर जे कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल पुन्हा नव्याने त्यानुसार बघा पुढील निर्देश बघा तातडीने देण्यात येणार आहेत पहा त्याचप्रकारे बघा डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये येणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं आम्ही घेणाऱ्यामधील नव्हे तर देणाऱ्यामधील असल्याचा टोला देखील शिंदेने विरोधकांना लावला होता आत्तापर्यंत दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत बघा काही काही महिलांना एकही रुपया भेटला नाही बघा काही काही महिलांना बघा या ठिकाणी सुद्धा टाकला नाही बघा ज्यांना एकही रुपया भेटला सर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मला एकही रुपया भेटला नाही तर बघा आत्तापर्यंत दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत बघा किती पैसे जमा झालेले आहेत त्याचप्रकारे बघा आता सव्या हप्त्याची ओढ आपल्या महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींना आणि मातांना लागलेली बघा लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे बघा ते कधी मिळणार खुद्द एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकलेलं आहे आपल्याला की पैसे कधी मिळणार तर बघा डिसेंबर महिन्याचे पैसे नेमकं कधी येणार आहेत बघा एकनाथ शिंदे बघा दोन नंबर म्हणजे कालच्याला जी काय एन आय बघा ए एन आय या वृत्तसंस्था आहे बघा एक त्यास ठिकाणी बघा मायकर बोलत होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे आचारसंहितेमुळे बघा लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून त्यांनी काय केलं आहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिले आहेत राज्य राज्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे विधानसभेची निवडणूक बघा वीस नोव्हेंबर रोजी सुरू आहे ते त्याच्यानंतर तेवीस नोव्हेंबरला बघा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि या निकालानंतर बघा आम्ही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच देणार आहोत असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे बघा त्यामुळं ज्या पण महिलांचे या ठिकाणी आता बघा आपल्याकडे टाईम आहे तर ज्यांना एकही रुपये भेटला नसेल त्यांनी काय करायचं आपले कागदपत्र व्यवस्थित व्यवस्थित करायचे बघा आधार कार्ड आपल्याला अपडेट करायचं आहे बघा त्यानंतर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे पुन्हा आपल्या आधार कार्डला बघा या ठिकाणी काय करायचं आहे पूर्णपणे आपला फोटो असेल जन्मतारीख असेल पूर्ण जन्मतारीख टाकायची चुकीचे नसली पाहिजे त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डचा जो काय मोबाईल नंबर आहे त्याचप्रकारे जो काय बँकेचा मोबाईल नंबर आहे हा सेम असला पाहिजे त्यामुळे काय होतं बघा या ठिकाणी आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते पूर्णपणे बघा या ठिकाणी डीबीटी मार्फत पैसे येते बघा हे डीबीटी मार्फत करायचे त्याचबरोबर ज्यांचं पण पोस्टाचं खातं नसेल तर पोस्टामध्ये खातं उघडा कारण की पोस्टामध्ये खातं उघडल्यानंतर ते आधार डीबीटीचं जे काय बघा ते लिंक करूनच या ठिकाणी पैसे पाठवले जातात हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि याची पूर्णपणे सगळ्यांनी काळजी घ्यायची त्याचप्रकारे जे काही महिलाचे पैसे आले नसतील बघा त्यांनी पण हे आता आपल्याला काय करायचंय पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायचंय आणि बघा जशी पण या ठिकाणी फॉर्म भरायला मुदत वाढल त्यावेळेस आपल्याला सगळं करेक्शन करण्याला सुद्धा एक लिंक दिली जाईल बघा त्या लिंकनुसार आपल्याला सगळं करेक्शन करायचंय आणि ज्यांना अजून एकही रुपये भेटला नसेल त्यांनी काय करायचंय बघा लगेच्या लगे बघा आत्ताच्या आता कमेंट करायची व्हिडिओमध्ये की मला एकही एक रुपये भेटला नाही कारण की जसं पण मी तुमची कमेंट वाचल तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन मी किंवा व्हिडिओ बनवल तुमचा नेमकं प्रॉब्लेम काय तुमचा फॉर्म कधी अप्रूव झाला काय झाला है हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तुमच्या जिल्ह्यापर्यंत पैसा आले की नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचंही